हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महाभरतीतील नियुक्त्यांना स्थगितीच मराठा आरक्षणाबाबत सहा फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया मराठा आरक्षणाशी संबंधित याचिकावर सहा फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी घेण्यात येणार असल्याचे उच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले तोपर्यंत महाभरतीत यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या करणार नसल्याची हमी सरकारने न्यायालयात दिली मराठा आरक्षणाच्या नव्या कायद्यानुसार सुरू केलेली महाभरतीची प्रक्रिया सुरूच राहील मात्र यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाणार नाही अशी हमी राज्य सरकारने गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात दिली होती न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या नव्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली सुनावणीच्या सुरुवातीलाच महाभारतीतील यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली न जाण्याबाबत केलेले आश्वासन कायम ठेवण्यास आपण इच्छुक नाही असे सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील विजय थोरात यांनी न्यायालयाला सांगितले गेल्या काही वर्षापासून सरकारी नोकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्तपदे आहेत ती तातडीने भरण्याची गरज आहे तसेच ही पदे न्यायालयाच्या अंतिम आदेशाला अधीन राहून भरली जातील असे आश्वासन देण्याची तयारीही सरकारतर्फे दाखवण्यात आली याशिवाय आता वैद्यकीय प्रवेशांना सुरुवात होईल त्यामुळे नियुक्ती न करण्याबाबतच्या हमीचे वक्तव्य कायम ठेवता येऊ शकत नसल्याचा थोरात यांनी पुनरुच्चार केला न्यायालयाने मात्र सरकारचे हे म्हणणे फेटाळून लावले आहे म्हणजेच में लक्षा देता कि या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की मराठा आरक्षणाबाबत सहा फेब्रुवारीला अंतिम सुनावणी सुरुवात होणार आहे आणि महाभारतीच्या नियुक्त्या ज्या आहेत या नियुक्त्या देता येणार नाहीत म्हणजे जी प्रक्रिया आहे किंवा जाहिरात आहे यालाच स्थगिती नाही मात्र नियुक्त्या ज्या आहेत ह्या नियुक्त्या कोर्टाचा निकाल लागल्याशिवाय देता येणार नाहीत असं सांगितलेलं आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयात मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल राज्य सरकारने बुधवारी न्यायालयात सादर केला त्यामुळे आयोगाचा संपूर्ण अहवाल जसाच्या तसा याचिकाकर्त्यांना उपलब्ध करायचा व सार्वजनिक करायचा की नाही याचा निर्णय न्यायालय अठ्ठावीस जानेवारीला देणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद